येशूचे शिष्य आपल्या दौऱ्यावरून येशूकडे माघारी आले आणि आपण काय केले, लोकांशी काय काय बोललो या संबंधीचा सर्व वृत्तांत त्यांनी त्याला सांगितला. नंतर येशूने सुचविले, आपण या गर्दीपासून जरा दूर जाऊ आणि थोडा विसावा घेऊ, कारण इकडे लोक ये जा करीत होते की त्यांना धड जेवावं यालाही सवड होईना. त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांत स्थळी गेले. अनेकांनी त्यांना जाताना पाहिले आणि ते कोण आहेत हे त्यांनी ओळखले. तेव्हा सर्व गावांतून लोक किनाऱ्याने धावत धावत निघाले आणि ते अजून होडीतच आहेत तोच त्यांच्या अगोदर तिथे पोहोचले. येशू होडीतून उतरला आणि त्याने पाहिले की खूपच गर्दी लोटली आहे. तेव्हा त्याला लोकांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी त्यांची स्थिती होती. त्यांना त्याने पुष्कळ गोष्टी शिकविल्या. दिवस मावळण्याच्या सुमारास त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, गुरुजी, लोकांनी आसपासच्या खेड्यात आणि शेतमळ्यात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या, कारण या ओसाड जागी खावयाला मिळण्याची काही सोय नाही, शिवाय उशीरही होत चालला आहे. यावर येशू म्हणाला, तुम्ही यांना जेऊ घाला. पण काय जेऊ घालावे, त्यांनी विचारले. इतक्या लोकांना जेऊ घालावयाचे म्हणजे एका माणसाची 8 महिन्यांची मजुरी खर्च करावी लागेल. एवढी मोठी रक्कम खर्च करून आम्ही त्यांच्यासाठी भाकरी आणाव्या आणि त्यांना वाढाव्या काय? तो म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत याची चौकशी करा. चौकशी केल्यानंतर त्यांनी त्याला परत येऊन सांगितले, 5 भाकरी आणि 2 मासे. मग येशूने लोकांना हिरवळीवर गटागटाने बसाव्यास सांगितले. त्याप्रमाणे लोक 50-50 आणि 100-100 अशा गटांनी खाली बसले. येशूने 5 भाकरी आणि 2 मासे हाती घेतले, स्वर्गाकडे दृष्टी लावली आणि त्या अन्नासाठी उपकार मानले. नंतर त्याने भाकरीचे तुकडे केले आणि ते प्रत्येक शिष्याजवळ लोकांना वाटण्यासाठी दिले. ते 2 मासही त्याने सर्व लोकांना वाटले आणि लोक पोटभर जेवले. जेवण झाल्यावर भाकरींच्या आणि माशांच्या उरलेल्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. जेवणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती.